दरम्यान लाडकी बहीण संदर्भात रवी राणांनी वक्तव्य केल्यावर आता त्यांनी सर्वासर्व ही केली आहे. विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलाय असं रवी राणा म्हणत आहेत. मविया सत्तेत आली तर ही योजना बंद करेल असंही रवी राणा यांचं म्हणणं आहे. एकदम देवेंद्र फडणवीस जे बोलले एकदम योग्य आहे. मी त्यावेळेस हेच बोललो होतो काल की देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ज्या ज्या योजना चालू केल्या, महाविकास आघाडीची 33 मायची सरकार जी आली त्यांनी त्या योजना बंद केल्या. जर कुठेही महाविकास आघाडीने खोटा नाटा प्रचार करून मतं मिळवली तर ही लाडकी बहीण योजनासुद्धा भविष्यात बंद होईल आणि महायुतीला आणून 1500 ते 3000 आम्ही करायला लावू, भरभरून महायुतीला मतदान करा असं मी बोललो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.